अनेक राजकीय अपडेट सुप्रिया सुळे यांच्या संदर्भातील. सुप्रिया सुळे आमदार सरोज अहिरे यांच्या भेटीला गेलेत. सरोज अहिरे अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित होत्या. अहिरेंची प्रकृती बरी नसल्यानं सुळेंनी भेट घेतली आहे. मात्र अजूनही सरोज अहिरेंनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे. शरद पवार अजित पवार यांच्यामध्ये निवड करणं काहीसं कठीण झालेलं आहे. सरोज अहिरे यांची प्रकृती बरी नसल्यानं संजीवनी हॉस्पिटलमध्ये सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेतलेली आहे. आमदार सरोज अहिरे हे अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित होत्या. मात्र त्यांनी अजूनही कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये निवड करणं कठीण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. सुप्रिया सुळे यांनी सरोज अहिरे यांची भेट घेतल्यानं आमदार सरोज अहिरे आता काय भूमिका घेणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. सुप्रिया सुळे आमदार सरोज अहिरे यांच्या भेटीला गेलेत. सरोज अहिरे अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित होत्या. अहिरेंची प्रकृती बरी नसल्यानं सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेतलेली आहे. मात्र अजूनही सरोज अहिरे यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे. शरद पवार अजित पवार यांच्यामध्ये निवड करणं कठीण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आज नाशिकमध्ये शरद पवार यांची सभा झाली. सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते ह्या ठिकाणी गेलेले होते आणि या सगळ्या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी देखील सरोज अहिरे यांची भेट घेतलेली आहे. आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. महेश महाले आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. महेश, सुप्रिया सुळे यांनी आमदार सरोज अहिरे यांची भेट घेतलेली आहे. अजूनही सरोज अहिरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे. मात्र या भेटीवरून अनेक चर्चा समोर येऊ लागलेली आहेत. सविस्तर तपशील. नक्कीच तेजस, खर तर सरोज अहिरे या देवळाली मतदान संघाचा आमदार आहे. अजित पवार यांनी ज्या दिवशी शपथविधी घेतला त्या कार्यक्रमाला देखील राष्ट्रवादीचे आमदार सरोज अहिरे या उपस्थित होता. नाशिक जिल्ह्यातले सगळेच आमदार राष्ट्रवादीचे आमदार या शपथविधीला उपस्थित होते. मात्र सर्वांनी अजितदादांसोबत जाणं पसंत केलं. मात्र सरोज अहिरे या अजूनही तटस्थच्या भूमिकेत होत्या. अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये त्यांना निवड करणं कठीण जात असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलंय. आणि दुसरीकडे आज जर बघितलं शरद पवार यांची यवनेन सभा झालेली आहे आणि या सभेला देखील खर तर यामध्ये त्यांनी भुजबळांवर देखील बऱ्यापैकी बोललेले आहे. आणि त्याच अनुषंगाने सुप्रिया सुळे यांनी खर तर आमदार सरोज अहिरे यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतलेली. खर तर हे वातावरण अगदी संवेदनशील आहे. आम्ही दोघीही बहिणी आहेत. त्यांना निवड करणं कठीण जात असेल, परंतु अशा समयी हे कठीण असल्याचं देखील वक्तव्य जे आहे ते सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे. एकूणच जर परिस्थिती बघितली तर सरोज अहिरे आता सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर सरोज अहिरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अगदी, सुप्रिया सुळे यांनी सरोज अहिरे यांची भेट घेतल्यानं आमदार सरोज अहिरे आता काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद महेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.